नमस्कार मित्रांनो घरगुती उपचार या ऑफिशियल युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो वातावरण बदललं की विविध आजार आपल्याला होत असतात त्यामध्ये सर्वात सामान्य आजार आहे तो म्हणजे सर्दी खोकला लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच हा आजार कधी ना कधी होत असतो त्यामध्ये ज्यांची प्रतिकार शक्ती कमी आहे अशा व्यक्तींना वारंवार सर्दी खोकला हे आजार होत असतात त्याचप्रमाणे मित्रांनो बऱ्याच जणांना युरिन इन्फेक्शन व्हायरल इन्फेक्शन वारंवार घसा बसणे वारंवार तोंड येणे तोंडामध्ये छाले पडणे त्याचप्रमाणे वाताचे प्रमाण वाढल्यामुळे सांदी दुखी गुडगेदुखी कंबर दुखी तळपायाची आग होणे गुडघ्याला गुडघ्याला सूज येणे किंवा पायाला सूज येणे असे विविध प्रकारचे आजार पाहायला मिळतात तर या सर्वावरती मी एकदम साधा सोपा घरगुती उपाय सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्ही जी पानं पाहत आहात तर ती पानं सहजपणे आपल्याला आपल्या रस्त्याच्या आजूबाजूला किंवा आपल्या घराशेजारी देखील सहजपणे उपलब्ध असतात व्हिडिओमध्ये तुम्हाला जी वनस्पती दिसत आहेत होय मित्रांनो तुम्ही लगेच ओळखली असेल ती आहे बोर पा बोर सर्वांच्या परिचयाची अशी वनस्पती आहे तिचे आयुर्वेदिक फायदे देखील भरपूर प्रमाणात आहेत तर या ठिकाणी आपण या सर्व समस्येपासून कायमस्वरूपी सुटका मिळवण्यासाठी उपाय पाहणार आहोत तर आपल्याला साधारणतः चार ते पाच बोरीची पानं घ्यायची आहेत आणि चार ते पाच बोरीची पानं घेतल्यानंतर मित्रांनो आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये साधारणतः आपल्याला चिमूडभर मीठ ऍड करायचं आहे आणि मीठ ऍड केल्यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला ही जी पानं आहेत ही व्यवस्थितपणे धुवून घ्यायची आहेत आणि ही चार ते पाच पाने जर तुम्ही सकाळी अणुषापोटी खाल्ली तर त्याचा जास्त प्रमाणात फायदा होतोय किंवा तुम्ही दिवसभरामध्ये कधी जरी खाल्ली तरी तुमची सर्दी खोकला पडसे कायमस्वरूपी कमी होणार आहेत त्याचप्रमाणे तुमचा घसा बसणे वारंवार तोंड येणे तोंडामध्ये फोड येणे हे कायमस्वरूपी निघून जाणार आहेत त्याचप्रमाणे मित्रांनो तुम्हाला युरिन इन्फेक्शन असेल म्हणजेच लघवी करताना जळजळ होणे थोडी थोडी लघवी होणे असे जे युरिन इन्फेक्शनचे प्रॉब्लेम असतील ते देखील कायमस्वरूपी निघणार आहेत आणि व्हायरल इन्फेक्शनपासून तुमचा बचाव होऊन तुमची प्रतिकारशक्ती वाढणार आहे आणि यानंतरचा जो उपाय आपण पाहणार आहोत मित्रांनो तो आहे गुडघेदुखी आणि सांधेदुखीसाठी तर चला तर तो देखील आपण पाहूयात मित्रांनो आपल्या घरामध्ये फरशी असल्यामुळे काय होतं की वाताचं प्रमाण वाढतं कारण फरशीवर जास्त वेळ जर चालल्या गेलं तर वात आपल्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात वाढतो त्यात तरी या वातामुळे आपल्याला गुडघेदुखी सांधेदुखी कंबरदुखी अशा समस्या उद्भवत असतात तर ह्या समस्या कमी करण्यासाठी आपल्याला साधारणतः पंचवीस ते तीस बोरीची पाने घ्यायची आहेत पाण्यामध्ये व्यवस्थितपणे ती धुवून घ्यायची आहेत मी या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे आपल्याला धुवून घ्यायची आहेत आणि आपल्या घरामध्ये जे साहित्य उपलब्ध असेल त्याच साहित्याच्या आधारे याची व्यवस्थितपणे बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपली पेस्ट तयार होईल तर ही पेस्ट आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी तुमचा गुडगा दुखत असेल किंवा तुमचे सांधे दुखत असतील किंवा तुमच्या तळपायाची आग होत असेल तुम्हाला कुण्या ठिकाणी जर शरीरावरती सूज आली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ही लावायची आहे तुमच्या कमरेला देखील लावू शकता साधारणतः हा उपाय तुम्हाला सात दिवस करायचा आहे सात दिवसामध्ये तुमची गुडघेदुखी असू द्या सांधेदुखी असू द्या कंबरदुखी असू द्या किंवा तुमच्या तळपायाची आग होत असेल तळहाताची आग होत असेल तर ती कायमस्वरूपी निघून जाणार आहे या पाठा टोचल्यानंतर किंवा टोकदार जर वस्तूची इजा झाल्यानंतर भरपूर प्रमाणात आग होते आणि आग झाल्यानंतर दिवसानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुम्हा थोडा तुम्हा थोडा तुम्ह पू झाल्यासारखा वाटतो किंवा पिकल्यासारखं वाटतं आणि त्यामध्ये थोडा तरी अंश त्या टोकदार वस्तूचा त्यामध्ये राहतो तर तो पूर्णपणे अंश काढून टाकण्यासाठी साधारणच्या पानाचा अशा पद्धतीनं आपण ही पेस्ट तयार केलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला ही पेस्ट अशा पद्धतीनं बांधायची आहे आणि साधारणतः तुम्हाला रात्रभरी ही तशीच ठेवायची आहे तुमचा जो त्यामध्ये रुतलेले टोकदार वस्तू असू द्या किंवा काटा असू द्या किंवा त्या का खेळ्याचा टोकदार अंश असू द्या तो देखील कायमस्वरूपी निघून निघून जाणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही बोरीच्या पानाचा वापर करा तुमची प्रतिकारशक्ती वाढवा युरिस्ट इन्फेक्शन सर्दी खोकला पडसे किंवा व्हायरल इन्फेक्शन यापासून कायमस्वरूपी सुटका मिळवा त्याचप्रमाणे वारंवार येणारे तोंड देखील कायमस्वरूपी तुम्ही घालवू शकता तर मित्रांनो मी आशा करतो की व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद